विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या आपण भागामध्ये मध्यबिंदूचं निर्देशक कसे काढायचे ते बघितलेलं आहे. आता आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत की मध्यगा संपात बिंदूचे सूत्र तयार करायचे आहे आपल्याला. ते सूत्र तयार करण्यासाठी आपल्याला एक त्रिकोण काढावा लागेल. ए बी सी हा दिलेला कोणताही एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये एचे निर्देशक आहे एक्स वन वाय वन, बी बिंदूचे निर्देशक आहे एक्स टू वाय टू, आणि सी या शिरोबिंदूचे निर्देशक आहे एक्स थ्री वाय थ्री. आपल्याला डी हा बी सी या बाजूचा मध्यबिंदू दिलेला आहे. मध्यबिंदू दिलेला असल्यामुळे मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मग आपल्याला डी बिंदू डायरेक्ट काढता येतो. डी एक्स टू प्लस एक्स थ्री बाय टू, वाय टू प्लस वाय थ्री बाय टू, अशा पद्धतीनं आपण डी या मध्यबिंदूचं सूत्र लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी डी हा बी सीचा मध्यबिंदू आहे, म्हणून ए डी ही त्या त्रिकोणाची मध्यगा आहे. या मध्यगावर जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. जो संपात बिंदू मध्यगाला दोन जसे एक या प्रमाणामध्ये विभागतो. तर आपल्याला या ठिकाणी जी या बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. तर आपल्याला ए डी हा रेषाखंड विचारात घ्या. जी हा त्या दरम्यानचा बिंदू आहे आणि जी हा बिंदू या रेषाखंडाला दोन जसे एक या प्रमाणामध्ये विभागतो. मग आपल्या सूत्रानुसार एक्स बरोबर, आता हिकाच्या एक्सच्या सहगुणकाला या दोनने गुणायचं आणि या एक्स वनच्या सहगुणकाला एकने गुणायचं. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, दोन कंसात एक्स टू प्लस एक्स थ्री बाय टू प्लस एक्स वन, वन इंटू एक्स वन भागिले दोन अधिक एक. हे दोन कटून गेले, काय शिल्लक राहिलं, एक्स बरोबर एक्स टू प्लस एक्स थ्री प्लस एक्स वन बाय दोन आणि एकची बेरीज तीन. याला पद्धतशीर लिहू, एक्स बरोबर एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री भागिले तीन. या पद्धतीनं आपल्याला एक्स निर्देशक मिळाला. आपण याप्रमाणेच त्याचा वाय निर्देशकसुद्धा काढू. वाय बरोबर दोन कंसात वाय टू प्लस वाय थ्री भागिले दोन अधिक एक गुणिले वाय वन, छेदस्थानी दोन अधिक एक. या दोन्ही या दोनला निशेष भाग केला, मग काय येईल, वाय बरोबर वाय टू प्लस वाय थ्री प्लस एकनी वाय वन लग्न होतं वाय वन, छेदस्थानी दोन अधिक एक म्हणजेच तीन. याला पद्धतशीर लिहू, वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री भागिले तीन. या पद्धतीने आपल्याला वायचा निर्देशक मिळतो. तर आता गुरुत्वमध्ये संपात बिंदू म्हणजे जीचा निर्देशक या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. जी कंसामध्ये एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन कॉमा वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन. अशा पद्धतीने आपल्याला मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक मिळतील. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळे गणित सोडवायचे आहेत, त्यामुळे हे सूत्र लक्षात ठेवायला सोपं पण आहे, सहज लक्षात राहू शकतं. त्याच्यामुळं हे सूत्र लक्षात ठेवा आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे किंवा निर्देशक काढा.